मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सहपरिवार दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील 2 पोलाडिया अपार्टमेंट किसन नगर 5 पाखाडी या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आणि आपल्या मतदानाचा हक्क ते बजावत आहेत. 5 पाखाडी इथे शिंदे एकनाथ शिंदे आणि संपूर्ण शिंदे कुटुंबियांचं मतदान आहे. एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे स्वतः निवडणुकीच्या मैदानात आहेत. कल्याणचा अतिशय प्रतिष्ठेचा मतदारसंघ, प्रतिष्ठेची लढत या ठिकाणी बघायला मिळते. ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट सामना कल्याणमध्ये रंगणार आहे. तर दुसरीकडे ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदान केंद्रावर सहकुटुंब दाखल झालेले आहेत. एकनाथ शिंदे यांचे वडील, त्याचबरोबर त्यांच्या पत्नी, मुलगा आणि उमेदवार असलेले कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे, त्याचबरोबर त्यांच्या सून असा संपूर्ण परिवार आता मतदान केंद्रावर मतदानासाठी दाखल झाला आहे. ठाण्यातल्या पोलाडिया अपार्टमेंट किसन नगर 5 पाखाडी या मतदान केंद्रावर एकनाथ शिंदे आणि शिंदे कुटुंबियांचं मतदान आहे. एकनाथ शिंदे हे आता मतदानाचा हक्क बजावत आहेत. ठाण्यामध्ये नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे असा जोरदार सामना पाहायला मिळतोय. 2 शिवसैनिकांमधील हा सामना आणि ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या मतदान केंद्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मतदानाचा हक्क बजावण्यात आला. काही वेळापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण मुंबईकरांना, सोबतच सगळ्या जनतेला आवाहनही केलं होतं की प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे पुत्र आणि कल्याणचे उमेदवार असलेले श्रीकांत शिंदे हे सुद्धा मतदानासाठी दाखल झालेत. संपूर्ण शिंदे कुटुंबीय हे आता 5 पाखाडी इथल्या पोलाडिया अपार्टमेंट किसन नगर या ठिकाणी, या ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदानासाठी दाखल झालेले आहेत आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचं मतदान हे आता पार पडलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे वडील, मातोश्री श्रीकांत शिंदे यांच्या मातोश्री आणि त्याचबरोबर स्वतः श्रीकांत शिंदे हे देखील मतदान केंद्रावर पोहोचलेत. त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ठाण्यातील पोलाडिया अपार्टमेंट किसन नगर 5 पाखाडी या ठिकाणी शिंदे कुटुंबियांचं मतदान आहे आणि संपूर्ण कुटुंब आता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलंय. या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि इतर शिंदे कुटुंबीय यांचं मतदान आहे. तो ठाणे लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरचं मैदान राखणार का असा सवाल आता विचारला जातोय. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे आपण पाहतो आहोत. कल्याणचे उमेदवार असलेले श्रीकांत शिंदे यांनी देखील ठाण्यामध्ये मतदानाचा हक्क बजावलेला आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर असा सामना, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच पत्रकारांसोबत संवाद साधताना श्रीकांत शिंदे हॅट्रिक करणार असा दावा केलेला आहे. तर ठाण्यामध्ये देखील नरेश म्हस्केच विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आणि इतर संपूर्ण शिंदे परिवार यांचं मतदान आता पार पडलेलं आहे. ठाण्यामध्ये त्यांनी मतदान केलेलं आहे. खरं तर एकनाथ शिंदे यांचं संपूर्ण राजकारण हेच ठाण्याभोवती राहिलेलं आहे. आनंद दिघे यांचा राजकीय वारसा ते सांगतात. त्यामुळे शिंदेंनी वाटाघाटीमध्ये ठाणे मतदारसंघासाठी आग्रह ठेवला होता आणि अखेर ठाण्याची जागा ही शिंदे गटाच्याच ताब्यात राहिली आणि याच ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर संपूर्ण शिंदे कुटुंबीय यांचं मतदान पार पडलेलं आहे. नक्कीच, ठाणे आणि कल्याण डोंबिवली असे दोन्ही लोकसभा मतदारसंघ हे शिंदेंसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे. तर दुसरीकडे आपण पाहतो आहोत संजय राऊत, त्याचबरोबर सुनील राऊत यांनी देखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे. संजय राऊत हे कुटुंबियांसह मतदान केंद्रावर दाखल झाले. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे त्यांनी मतदारांच्या रांगेत उभे राहत आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.